काय आजी, कशा आहात? तब्येत कशी तुमची? सगळं बरं आहे ना? बरं म्हणायचं चालायचं. जेव्हापासून हा बगीचा झालाय ना तेव्हा फार बरं वाटतं. आम्ही म्हातारे इथं बसतो, गप्पा गोष्टी करतो. आजी, पण आपल्या एरियात हा बगीचा झालेला आहे ना, खूप भारी वाटतं, खूप छान वाटतं इथे. काल ना मी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेलेले होते, तर काय चौक झालेला आहे, एकदम भारी, इतकं छान वाटतं. आणि रस्तेही खूप छान झालेले आहेत तिथले. अगं, ही सगळी कमाल आपल्या मंगेश दादा चव्हाणांची आहे. लई गुणाचा आमदार आहे तो. आता आमदार केला, परत मंगेश दादा उभा आहे. मी त्यालाच मत देणार, कमळाचं बटन दाबून. आणि तू ग? हो आजी, तो तर माझा मामाच आहे. मी माझ्या मामाला मत देऊनच पुण्याला जाणार, आणि मंगेश मामाच आमदार होणार परत. गुणाची ग माझी बायकी. आमचं मत कमळाला आणि मंगेश दादाला. आणि तुमचं? आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या दूरदृष्टी व संकल्पनेतून 18 खुल्या भूखंडांचा विकास करण्यात आलेला आहे. 40 शहराला वैभवाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी आमदार मंगेश दादा चव्हाण सज्ज आहेत. 40 शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. म्हणून माझे मत 40 शहराच्या विकासाला. माझे मत मंगेश दादा चव्हाण यांना. अनुक्रमांक 2 कमळ या निशाणी समोरील बटन दाबून मंगेश दादा चव्हाण यांना पुन्हा एकदा जनसेवेची संधी द्यावी.